वन लेट्स प्ले सरकारातील पहिला चेंडू विशा पहिला चेंडू या ठिकाणी बघूया रन आउटची संधी आहे का जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करेल एक धाव हर्षलचा देखील मनपूर्वक आभार पुढचा चेंडू स्लोवर वन आहे आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी बात करते का बघूया येस सोपा झेल होतोय आणि खेळाडू बाद गॉन विकास गॉन होतोय पुन्हा एकदा बॅट्समन सुमित नॉन स्ट्राईकला संदीप गोलंदाजी करण्यासाठी विशांग राईट नंबर होता विकेट पुढचा चेंडू सुमितसाठी ओ अतिशय चांगला चेंडू डॉट निर्धाव चेंडू टाकला तो पॉइंट लाइक खेळाडू आपण पाहतोय कवर आहे एक्स्ट्रा कवर आहे मिड ऑफ आहे मिड ऑन आहे सर्कलच्या आत मध्ये शॉर्ट मिड विकेट आहे शॉर्ट स्क्वेअर लेग एक खेळाडू स्वतः कर्णधाराला आपण पाहतोय डीप लॉंग ऑफला आणि मिड विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता विशांग ओव्हर द विकेट पुढचा चेंडू आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे सोपा झेल होतोय मिड विकेटला खेळाडू येतोय खेळाडू बाद गॉन विशांगला मिळणार दुसरं यश लेकर जाना होगा कृपा से के लिए विशांग इस ओवर की चौथी गेंद पांचवी गेंद यॉर्क करने की कोशिश लेकिन के बाहर पिचिंग है कोई वहां पर असर नहीं होगा जिस अंदाज से उस गेंद को यॉर्क करने की कोशिश थी अंपायर का इशारा एक रन के लिए तैयार राइट राउंड नबी के स्ट्राइक पर संदीप लास्ट बॉल पावर प्ले की ओर का ओ अच्छी गेंद नवानगर से कमाल गेंद कमाल की गेंदबाजी वहां पर अपील करते हुए लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करेंगे दो रन और दो विकेट क्या शुरुआत गोल्डन के लिए प्योर गोल्ड वाली गेंदबाजी विशांग द्वारा जो पहली ओवर की समाप्ति एक गाना सुनेंगे गाने के साथ वापस आएंगे जब शुरुआत होगी दूसरे पावर प्ले की धन्यवाद निश्चितपणे 55 धावा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू स्लोवर वन गती परिवर्तन करतोय शॉर्ट आर्म पुल करायला गेले होतं चेंडू आता निश्चितपणे तो म्हणजे बिहाइंड द विकेट आपण म्हणू शकतो फाईन लेग मात्र या ठिकाणी बिहाइंड द विकेट फक्त डिक्लेअर असणार आहे एक धाव एका धावेने धाव संख्या पुढे सरकते एकूण धाव संख्या 3 राउंड द विकेट पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आता मात्र या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर साधावा षटकार उत्तुंग षटकार अभिवादन करूया पुन्हा एकदा राईट राउंड विकेट स्लोवर वन आता मात्र मिस टाइम होतोय आपल्या बॉलिंगला फसवतोय आणि ओ हो बघा समोर तिघं होते बॅकअपला कोणीच नाही रनआउट होऊ शकले असते आणि कॅच देखील झाली असती तिघांनी एकमेकांना कॉल नाही केला तिघही धावत गेले कॅच सुटल्यानंतर दुसऱ्याने पकडायला पाहिजे होते तेवढ्यात विशालचा तोल गेला म्हणजे एकाच्या हातून सुटून दुसऱ्याने घेतली असती कॅच ते पण होऊ शकलं नाही आणि रनआउट होता होता वाचले एक मोठी विकेट तुम्हाला संदीपची मिळाली असती हा देखील बघूया सोपा झेल होता बघा वर मावजनी सीमा पर चौकार चार धावा अजून एक दणदणीत खणखणीत फटका संदीपला मिळालेला जीवदान महागात पडतोय संख्या 15 धावा दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं काय सुरुवात केलेली आहे बघा या ठिकाणी जीवनदान किती महागात पडतंय आतापर्यंत 13 धावा दिल्या पुढचा चेंडू जलद गतीने यॉर्क करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितले बघा रनआउटची संधी आहे मात्र एक धाव पूर्ण केली दोन धावांसाठी परत आहेत नाही एकच धाव एका धावाने धाव संख्या खूप काही घडलंय या ओव्हर मध्ये कॅच सुटल्यात रनआउट सुटले आहेत बाउंड्री गेली षटकार गेले आणि शेवट झालेला आहे ओव्हरचा तो म्हणजेच एक धावीने धाव संख्या नाही अजूनही दोन चेंडू किती बाकी आहेत विशाल आहे लेग ब्रेक आता मात्र पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये अडकवतोय फसवतोय आता मात्र खेळाडू बाद गॉन मगाशी चूक झाली ती आता मात्र चूक होत नाही विकेट मिळते दोन विकेट विशाल संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू राउंड द विकेट तो बागून बोल झालेले आहेत कळलंच नाही मिडल स्टंप कुठे आहे लेग स्टंप कुठे आहे थँक्यू
मध्ये आहेत कामासाठी. त्यांनी बेस्ट कॅच ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट कॅच ऑफ द टूर्नामेंट विनय आनंद वाकडे नवानगर यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद मुर्गेजी. वन्स अगेन दिस इज काइंडली रिक्वेस्ट टू कम ऑन द स्टेज बिकॉज यू आर द ऑल्सो वन ऑफ द ग्रेट पर्सनॅलिटी दॅट वी आर हॅव्हिंग फॉर दिस टूर्नामेंट. सो इट्स रिअली अवर हॉनर टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रतियोगिता के लिए. और आपका शुभागमन हो चुका है, आपका हार्दिक स्वागत. राउंड द विकेट अगली गेम. फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक था लेकिन केवल एक रन मिलेगा. जितना बड़ा धमाका लेकिन उतना स्पोर्ट नहीं. एक अलग डेंजरस बैट्समैन ये दोनों हैं लेकिन कैलाश को इस पारी को केवल संभालना नहीं संजोरना है और आगे लेकर जाना है. राहुल गोल्डन टीम से सर्व का ही सर्वे सर्व पुनः फुट द चेंडू राउंड द विकेट. छोटा प्लेइंग गुड लेंथ का चेंडू होता, पुल करायचा होता चेंडू, आता लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा वाईड. एक अवांतर धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव संख्येत भर पडते, धाव संख्या धावून पोहोचते 19. लकी नंबर निश्चितपणे कोणासाठी होता तर ब्रेथवेटसाठी, कारण बेन स्टोक ते 19 धावा कधी विसरू शकणार नाही इडन गार्डनवरच्या पुढच्या चेंडूत. आता मात्र समोर मिळतात का बघूया. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र तुमची पिचिंग तुम्ही नॉन्स जर आपण पाहिलं तर राऊंड विकेट टाकताय, त्यामुळे निश्चित तुम्हाला जास्त पिचिंग आहे. कुठे झालेला आहे चेंडू, आतमध्ये येतोय की बाहेर जातोय, त्यानंतर त्याची हाईट किती आहे बाउन्सची, त्याच्यावर तुम्हाला पायची देण्यासाठी पंच तीन गोष्टी बघतात, उंची हाईट पिचिंग कुठे आहे आणि आतमध्ये येतो की बाहेर जाते चेंडू. पुढचा चेंडू आता मात्र शॉटअप गुडलेला चेंडू मिस करतोय शर्टची रचनेला चकून. दोघंही बीट झालेत बघा, बीट बाय बॅट्समॅन एज वेल एज विकेट कीपर. स्कोर रिमेन्स नाही, आता मात्र वाढलेलं एक धावेने कारण मागे गेलेला आहे चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्या 20. मंगल संघाचे या ठिकाणी हेमंत आमच्यामध्ये उपस्थित अजूनही प्रमुख पाहुणे आहेत आणि परेश एरंगल संघाचे हेमंत यांचं देखील आम्ही आणि परेश संतोषजी असतील चंदनजी आपलं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजीसाठी राहुल ब्रेक पहिला चेंडू आणि काय स्वागत बघा कैलाश ने केले सहावा उत्तुंग षटकार गगनचुंबी षटकार. धन्यवाद. असाय तसाय यो बडा यो बडा ज्याला ज्युसी हाफ वॉली म्हणू शकतो. स्विंग ऑफ द बॅट अप्रतिम होता कैलाशचा पुन्हा एकदा. आता मात्र या ठिकाणी बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेने कैलाश एक हुकमेकर का आहे, जेव्हा गरज आहे तेव्हा धावून येतो. जसं म्हणतात की घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, पर शादी का घोडा अगर शादी के दिन नहीं चलेगा तो कब चलेगा. आणि हा स्वतः कॅप्टन आहे. काय चेंडूवर स्वागत केलं बघा, स्वॅग से स्वागत. लेग ब्रेक होता समोर मिळाला ज्युसी हाफ वॉली घेऊन लॉंग ऑफच्या वरून षटकार. पुन्हा एकदा विश्राम राईट राऊंड विकेट. पुढचा चेंडू हा देखील चांगल्या प्रकारे कनेक्ट करते बघा. 152 चेंडू सीमा पार चौकार चार धावा मिलिंगेरन चार पर बेटा होगा पार चार रन. थैंक यू धन्यवाद. गोल्डन टीम काल खेळताना आपल्याला वेगळ्या प्रकारे मिळाली. पुन्हा एकदा विश्राम राईट राऊंड विकेट स्ट्राईक लाय तो म्हणजे संदीप. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू पंचांकडे दाद मागितले जाते आणि एस टी रक्षण काय करतोय बघा, जबरदस्त अप्रतिम कामगिरी आहे. लॉइड गोल्डनचे महत्वपूर्ण खेळाडू स्वागत करतोय आम्ही. फुलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा पुढचा चेंडू जलद गतीने यॉर्क करतोय. चेंडूला खेळून आता लॉंग ऑन नाही मिड ऑनला एक धाव बघा. मॅच मध्ये काय काय घडतंय, पण मगाशी पण विशालच्या ओव्हर मध्ये चौकार गेला षटकार गेला कॅच सुटली रनआउट झाला. आता पण आपण तेच पाहिलं. मी रस्त्यावर असलेले जेवढे प्रेक्षक इथे आलेले आहेत त्यांना विनंती करतोय, आपल्या बाईक जर तुम्ही रस्त्यावर पार्क केलेले असाल तर ज्या ठिकाणी वाहतूक सुरळीत होईल अशा ठिकाणी पार्क करा प्लीज. पुन्हा एकदा लेग ब्रेक, पुन्हा एकदा बघा ज्युसी हाफ वाली साधावा स्टँड अँड डिलिव्हर व्हॉट अ शॉट. थँक यू. आणि बघा एक काय होतंय, आत्ताच हवा आली कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर ऑफ द टीम असं म्हटलं आता ऑस्ट्रेलियामध्ये म्हण आहे. त्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेतोय. राईट राऊंड विकेट फलंदाजी करण्यासाठी सज्ज. शॉट ऑफ गुडलेंथचा चेंडू कूल केला होता चेंडू आता म्हणजे बॅकफुटला जाऊन कव्हरने दिशेने खेळतो एकदा पूर्ण करतोय. दोन धावांनी परत आहेत बघूया कैलास जातो का तिसऱ्या धावेसाठी. कॉल करतोय होऊ शकली असती मात्र कॉलवर थांबलाय संदीप. What a partnership building by both the batsmen. Kailash is the captain on the other end. The striker batsman is on fire also. Right now round the wicket. Right hand batsman is on strike. Sandeep is there. Rupesh. Shot of good leg delivery. He wanted to clear the fence towards the deep mid wicket. But going a try till there is a chance. Direct hit gone. What a throw. Lloyd.
खेलले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि इकडे आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार नवनगरच्या विनंतीला मान दिलेला आहे म्हणून धन्यवाद अतिशय धन्यवाद यस रियली थँक्स टू बीइंग अ पार्ट ऑफ दिस इव्हेंट टूर्नामेंट क्लिफर्ट किलमो आणि संतोषजी निला ज्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रासाठी रिप्रेझेंट केलं आहे आणि बघा मगाचा रनआउट ज्या पद्धतीने सर देखील वरती आहेत मुर्गे सर देखील आहेत संतोषजी आहेत क्लिफर्टजी आहेत कित्येक फुटबॉल क्लबमध्ये सध्या खूप बदल झाले आहेत नवीन यंगस्टर आलेले आहेत पुन्हा एकदा पुढचा चेंडू आखू टप्प्याचा खेळण्याचा प्रयत्न आहे नितीनची एक वेगळी स्टाईल आहे तिकडे साईल षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत राईट राऊंड रुपेश पुढचा चेंडू सामना करतोय नितीन आता मात्र फ्लॅट पद्धतीने घेऊन काढतोय बघूया एकदा पूर्ण करतोय विशाल येतोय मिस फिल्डिंग होते दुसऱ्या धावटी कैलाश बघा असं वाटतंय कैलाशला बघून की शूज नाही स्केटिंग घालून धावत आहेत आज काहीतरी वेगळंच करतायत ते फायनलला पोहोचण्यासाठी काय काय करावं लागतंय बघा आणि या अगोदरच्या दोन मॅच मध्ये कैलाश पूर्ण वेगळा होता आणि या मॅच मध्ये स्ट्रेंथला स्वतःचा 100% देताना आपण पाहतोय कॅप्टन इनिंग नॉन स्ट्राईक एंडला कैलाशला बघतोय रुपेश राऊंड अभिके 10:45 फुटचा चेंडू ओ जास्त बाहेर पुन्हा एकदा चेंडू टाकायचा होता कुर्ल्याला चेंडू होतोय पार्ल्याला पंचांचा इशारा नो पुन्हा एकदा फ्री हिट होणार आहे आता सुदर्शन चक्र घुमावं लागणार आहे आणि आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे महाभारतामध्ये सुदर्शन चक्राचं एक वेगळं स्थान आहे लवकर या नवनगरच्या उपस्थित आहे पुढचा चेंडू आता मात्र ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक आहे लॉइड ओहो काय कॅच बघा आणि नितीनची स्टाईल बघा एक ट्रॅकचं एक वेगळी त्याची स्टाईल आहे जसं ते गाणं आलं होतं राज कपूरचं मेरा जूता है जपानी ओ पटलून इंग्लिशतानी मात्र 27 मिनिटं झाले बहुत कुछ संख्या ती केवळ 21 और आप देखिए 49 देखना अगली गेम बेहतरीन स्ट्रोक था बैक टू द बॉलर खेला लेकिन जब तक कि वहां पर विशाल जाएंगे लॉन्ग वहां पर गेंद इस फील्डिंग हुई फिर एक बार विशाल के हाथों से गेंद दो रन पर जैसे मैंने कहा आज कैलाश कुछ अलग नजर आ रही है कैलाश पर्वत जैसे नजर आ रहे हैं जिन्होंने सुबह उठकर अनन किया है मनन किया है अध्ययन किया है चिंतन किया है गमय अंधारातून प्रकाशाकडे जायचं असेल तर काय करावं लागतं एक वेगळ्या प्रकारची सुरुवात मात्र या ठिकाणी एक सुपर झेल गॉन विशाल आउट सॉरी विशालने कॅच घेतलेली आहे बिपिन आउट संख्या 51 टायमिंग 3 मिनिटं बाकी आहेत फक्त आता मात्र या ठिकाणी बघूया सुपाशिर चेंडू सीमा पार जातोय का नाही हो हो वॉट अ स्टॉप वॉट अ स्टॉप स्पायडरमॅन जिंके रणे नॉट आउट किती 104 क्या बात आहे अंपायर मनोज आणि रोशन प्लीज जरा लक्ष द्यावे फलंदाज उतरतोय थोडा टाइमचा आपल्याला लिमिट आहे अरे वा म्हणजे मेलबर्न मध्ये रेग्ना मात्र ऑस्टमच्या जास्त बाहेर आहे का बघूया यस पंच रोशन यॉर्क लेन गेंद ती बॅक टू द बॉलर केला वस्तो मौका मिळ सकता था लेकिन नाही ये देखिए अभी भी कैलाश नॉन स्ट्राइक एंड पर है कैलाश को ज्यादा स्ट्राइक नहीं मिल पा रहा है कुछ तो अलग करना होगा यहाँ पर रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ केवल 55 जब देखिए अब कुछ 5 या 6 गेंदों में कैलाश नॉन स्ट्राइक एंड पर ही है राइट मोर दबी के रख लीजिए फिर एक पटकी भी गेंद कुछ अलग अंदाज से खेला हुआ स्ट्रोक था अजीबोगरीब स्ट्रोक था और जब तक कि वहां पर स्ट्राइक चेंज किया है एक रन मुकम्मल रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ अब तक अभी 55 हुआ है 1 मिनट बाकी है 1 मिनट आखिरी गेंद देखेंगे रनआउट का मौका वहां पर मिलेगा लेकिन नहीं 56 रन बने 57 रन जीतने के लिए और ये पहला मैच है इन्हीं जहां पर 34 मिनिट सुन अपन क्रिकेट कॉमेंट्री ऐकत होतो कारण तृप्त झालेले आहेत प्रेक्षक वर्गांचे सलामीचे जोडे बंधू जोडे मुगे चंडू राहतोय मोठा फटका आहे बघूया सारण घोषित क्षेत्रामध्ये जाता एकेरी 10 मिळते एका धावेने संघाची धाव संख्या पोटते दोन ओके एअरपोर्ट करून चंडू टाकतोय चंडू पडतोय फटका
चेंडू मारतोय तिसरा, चौथा चेंडू मारतोय, 57 धावांचा आव्हान ठेवलेला आहे. चेंडू मारतोय सामना कधी हेमान क्षेत्रामध्ये जातो डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेने धाव संख्या संघाची वाढते आहे. दुसरी अंकामध्ये सरळ धाव संख्या पोहोचलेली आहे. जो टार्गेट होता असिंग रेट तो आता आलेला आहे. विषय शेवटचा चेंडू पडतोय मुख्य चेंडू लागतोय सरळ घोषित क्षेत्रामध्ये लागतोय. चांगली सुरुवात केलेली आहे ती म्हणजे ऐकूया एक मधुर संगीत. राईज करण्यामध्ये हुशार आहेत गोलंदाज नितीन. पहिला चेंडू वरतोय, चेंडू वरतोय, सुंदर चेंडू होता परंतु पंचांनी अंबांनी घोषित केलेला एकेरी धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. 12 धावसंख्या वाढलेली आहे. विदाउट लॉस पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते तो म्हणजे नितीन. ऍट अम ओव्हर द विकेट चेंडू पडतोय. रिव्हर्स शॉट मारलेला आहे बघूया. सरळ घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो एकेरी धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढती आहे. 13 धावसंख्या व्यासपीठावर यायचं आहे. सरळ घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो एकेरी धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 14 धावसंख्या फलकावरती लागलेली आहे. चेंडू पडतोय. मोठा मटका तो हवेमध्ये बघूया. आणि फुटंडर वाजवतो. समोरचा संघ केलेला जिंकले. सागर संघाने गोलंदाज नीती केली. प्लीज आर्ग्युमेंट नको. थँक्यू थँक्यू. एक बलाढ्य संघ आर्ग्युमेंट करताना बरं नाही दिसत आहे. प्लीज अंडरस्टँड करा जरा सिच्युएशन. पावर प्ले तर दुसरे षटक सुरू आहे. आता नितीन चेंडू शिल्लक. नितीन चौथा चेंडू टाकतोय. चेंडू पडतोय नितीन यांचा चौथा. सामना किती भूषण. सरळ डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एकेरी धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे वाढती आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15. नितीन चेंडू टाकतोय. पाचवा चेंडू पडतोय. हवेमध्ये चेंडू. सरळ घोषित क्षेत्रामध्ये जातो चेंडू एकेरी धाव मिळते. आणि गोल्डन भाटी संघाच्या धावा झालेल्या आहेत फटक्यावरती. त्यामध्ये 16 झेल आउट आहे. तर जर कोणी क्षेत्ररक्षण येत असेल तर थोडा जागा द्या बस. बाकी अजून काही नाही. धन्यवाद. सरळ घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. षटकाची समाप्ती. सुंदर षटकाची समाप्ती. फक्त 6 धावा दिलेले आहेत. आणि अशा प्रकारे गोल्डन भाटी संघाच्या धावा झालेल्या आहेत फलक्यावरती. त्यामध्ये 17 8.50 सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. मदत केलेली आहे सर्व तुमचे जे मान्यवर आहेत त्यांनी. चेंडू पडत आहे. ओके मस्त खेळून काढलेला सरळ घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो एकेरी धाव मिळते. एका धाव संघाची धावसंख्या वाढते. षटकार लगावलेला आहे. चेंडू पडतो पुन्हा एकदा. पुन्हा एकदा आवाक्याबाहेरचा बॅक टू बॅक दोन वाईट चेंडू टाकण्यात होते. मे 2 तारखेला तर 3 दिवस चाललेले होते. 2-3 आणि 4. चेंडू पडतो. जर जे नॉमिनी आहेत ऑरेंज कॅपचे मानकरी ठरण्यासाठी जी कॉम्पिटिशनमध्ये आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सेकंड प्राईजवर आहे. सेकंड नंबरवर जो त्याच्यानंतर गोल्डन संघाचा हेमंत 25 आणि आता 35 धावांनी 5व्या क्रमांकावर आहे. ऑरेंज कॅपचा आयत्या स्वरूपात एक मानकरी ठरण्यासाठी आणि एखादा संघाची धावसंख्या जाते पोहोचते ती म्हणजे
तेवी मुकेश त्याच्यामध्ये जो प्रथम दावेदार आहे आणि आता करंट पर्पल कॅप होल्डर आहे तो म्हणजे नवनगर संघाचा योगेंद्र तो 10-10 मोठा फटका येतोय गोल्डन संघाने लक्ष द्यायचंय सर्वांनी लक्ष द्यावे 5 धावांची पेनल्टी बघा रूल्स मध्ये जो बसत नाही त्याला पाणी धावा गेलेले आहेत खूप मागात पडलेले आहे आता गुरुजी क्षेत्रामध्ये खेळलो जात नाही मोठा फटका बघूया फारंत गोलशी क्षेत्रामध्ये भरता जातो एक तरी बनवायचे पुन्हा एकदा आता बाहेर मारतोय आम्ही खेळू बघा अमके माहित का पण त्यांचा वाईट बोलतोय खेळू बघा ते मान्यवर पडलात किती इथे बसलेले आहेत मोठा फटका येतो बघूया किती धाव येतात सरळ गोलशी क्षेत्रामध्ये मोठी शोभा आलेली आहे 13 चेंडाने एकूण 10 चेंडा चेंडू बघता आणि ना चेंडू बघता चंगा चेंडा जबरदस्त षटकाची समाप्ती झालेली आहे चेंडू बाकी आहे चेंडू पहिलाच पडतोय एक धाव मात्र पळून काढलेलं खातं खोललेलं आहे ते म्हणजे बोना याने अशा प्रकारे धाव संख्यामध्ये वाढ धाव संख्या होती ती म्हणजे 40 स्ट्राईक मध्ये एक षटकाराच्या सहाय्याने रक्षण केलं काय नितीन चेंडू डाकतोय जबरदस्त गोलंदाजी सुंदर गोलंदाजी आणि एसटीची झालेलं आहे तर संपर्क साधा वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतोय शेवटचा चेंडू बनतोय सामना कधी डावखुरा फलंदा डॉनाल चेंडू बनतोय संदीप शेवटचा षटक घेऊन आले संदीप बघूया संदीप आपल्या संघासाठी चमत्कार करतोय की नाही पेनल्टी लागेल सागर संघ सागर संघाला गोल्डन संघाला दोन्ही संघाला विनंती करतो चेंडू पडतोय मात्र एक धाव मिळाले पहिले चेंडू वरती 5 चेंडू आणि धावा पाच येते 49 धावा झालेले देवलाकन उभा ते बाबा ए बाबांचं डिक्लेअर डिक्लेअर चेंडू वरतोय अवाक्या बाहेरचा पंतांचा वाईड वरचा इशारा येतोय आणि धाव संख्या वाढते धाव संख्या 50 जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचंय हाफ सेंचुरी फलकावरती लागलेले सेकंद चेंडू वरतोय
आले सर्वांना पेनल्टी लागे गोल्डन संघ लक्षात असू द्या. गोल्डन संघाला विनंती करतोय तसं सागर संघाला पेनल्टी लागू शकते आतमध्ये जोपर्यंत पंच डिक्लेअर घोषित नाही करत विजेता तोपर्यंत आतमध्ये आले पेनल्टी लागू. चार चेंडू आणि एक धावांची गरज. कुठलाही वादविवाद नको. नंतर कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. पहिला संघ द्या. Thank you.